साहेब नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शफीक रहीम शेख, राहणार कोंडेज, तालुका जिल्हा सोलापूर. ओके, आता आपला जी ही केळीचा प्लॉट आहे, किती एकराचा आहे बरं? सवा एकर केळी. रोपं किती लागण झाली? 1600 रुपये. आणि एक अंदाजे ह्याचं लागण करून किती दिवस झालं म्हणले तुम्ही? 30 नोव्हेंबरची लागवड आहे. आणि आज तारीख काय? 12 जानेवारी 2023. आणि आपल्याला काय करायचं आहे? वापरा बाय ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला तुम्ही आत्ता हितनं पुढं वापरणार आहेत, म्हणजे वापरून तुम्ही 1-15 दिवस झालेत, बरोबर आहे का नाही? आणि हितनं पुढं पण कंटिन्यू तुम्ही हे मार्गदर्शन वापरणार आहेत. तर तुमची अपेक्षा काय आहे की बाबा ह्या वापरा बाय ऑर्गॅनिकमधून काय घडलं पाहिजे, काय नाही घडलं पाहिजे? बर, बुंदा मोठा झाला पाहिजे, वजन गडाला आलं पाहिजे, बुंदा मोठा झाला पाहिजे. ओके, तर आज तारीख किती आहे? 12/1/2023. तर आपण ही तुमची अपेक्षा पूर्ण होते का नाही येणाऱ्या दिवसात पाहणार आहे. तर दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. साहेब नमस्कार, आज तारीख काय आहे बरं साहेब? 27. काल 26 जानेवारी झाली, बरोबर आहे का नाही? 2023. तर मी गेल्यानंतर ह्याच्यावरती रोवर ग्रुथरचे किती स्प्रे झाले बरं? रोवरचे 2 स्प्रे झाले, ग्रुथरचे 4 झाले. ग्रुथरचे 4 झाले, रोवरचे 4 झाले, ग्रुथरचे 4 झाले आणि रोवरचे 2 झाले, बरोबर आहे ना? तर तुम्हाला असा एक वेगळा फरक काय जाणवतो बरं? आणि बाळस म्हणलं तर कारण प्रत्येक पाल्याला बाळस काळुकी आणि निघणारा पाला हा कावळा, म्हणजे पाल्याकडे बघितलं की असं ग्रीप वाटते, हाय का नाही? ग्रीप वाटते एकदम असा तरतरीत निघाले म्हणे, हाय का नाही? हा, त्या पाल्यामुळं जाणवते. ओके, तर तुम्ही एक थोडक्यात एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला हा रिझल्ट मिळालेला आहे, बरोबर आहे ना? पहिली ड्रेसिंग केली ग्रोथर आणि 28 डिसेंबर. म्हणजे पहिली ड्रेसिंग किती झाली? 28 डिसेंबर 2022 रोवरची. आणि ग्रोथरची किती तारखेला झाली? 5व्या दिवशी झाली. आणि आतापर्यंत ह्या आपल्या प्लॉटवरती रोवर आणि ग्रुथरचे किती फवारणी झाली बरं? 2-3 रोवरच्या आणि 4 ग्रुथरच्या. हा, म्हणजे ग्रुथरचे जरा जास्त फवारणी घेतल्या, म्हणजे 4 घेतल्या, 1 एक्स्ट्रा घेतली. तर सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत ह्या केळीचं टोटल वय किती लागणीपासून? 30 तारखेला 2 महिने होत्यात. म्हणजे आपलं थोडक्यात घ्यायच्या अगोदर 1 महिन्याच थोडक्यात होती म्हणाय काय हरकत, बरोबर आहे ना? 1 महिन्याची होती, का नाही? तर तुम्ही केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत आता? तिसरं वर्ष. मग आता 2 महिन्यात थोडक्यात ह्या लेवलला प्लॉट आपला उचलतो का? म्हणजे आता ही थंडी ही सगळं थोडक्यात हे जे असतं सगळंच ह्या काळामध्ये, तर शॉर्टेजमध्ये इतिहास तुम्हाला वाटतं का? सगळ्यात महत्वाचं काय, ह्याचा पोगा कुठं पण बघितला ना कसा दिसतोय, हाय का नाही? हा, हाय का नाही? ताकद आहे ही लक्षात येणार का नाही? म्हणजे तुम्ही अगदी तरकारीमध्ये तर मी म्हणतो एक्सपर्ट आहे, तुम्ही तरकारी किती वर्षापासून करताय? म्हणजे मी मुद्दाम हा शब्द काय विचारला, तरकारी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तो सायंटिस्ट म्हणाय सुद्धा मी म्हणतो काय हरकत नाही, कारण त्याच्या तरकारी करणाऱ्या शेतकऱ्या एवढा अनुभव औषधातला आणि रिझल्ट खरा कोणाला कळत नाही, आणि तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट आहेत आणि तुम्ही मान्य करताय की आपल्या वापरा बायो ऑर्गॅनिकचा रिझल्ट आहे ना?
एका महिन्यामध्ये एवढा रिझल्ट केळीला मी तर नाही बघितलं. ह्या 2-3 वर्षामध्ये बघतोय केळी बी लावतोय शेजारी बी आमच्या बघतोय इकडे तिकडे, पण एवढी ग्रीप ही एका महिन्यातली ग्रीप आहे. हो नाही औषधाच्या एका महिन्यातली ग्रीप आहे एवढी ग्रीप म्हणजे नाही मी बघितली माझ्या ह्या 2-3 वर्षात तर नाही बघितली. आणि अगदी तुम्ही हा रिझल्ट बघून आता किती एकराला वापरण्याचा निर्णय घेतलाय? आता मी 10 एकराला वापरायचा निर्णय घेतला. 10 एकराला वन टाइम घेण्याची इच्छा तुमची तयार कुठनं झाली? प्रेरणा कुठनं मिळाली? प्लॉट मधून बरोबर आहे का नाही? म्हणजे आपले पैसे आपण वापरतोय एवढी खत घेतोय आणि एवढी ग्रीप त्यात नाही ना त्यातून भेटत. हा मग काय हरकत? हो म्हणजे हे आपलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं नक्कीच फायद्याचं आहे. नक्कीच दिलेल्या माहितीबद्दल तुमचं वापरा बायोऑर्गॅनिक कडून खूप खूप धन्यवाद सर.